नमस्कार। आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पारंपरिक प्रमाण संख्या म्हणजे काय, प्रमाणित संख्या म्हणजे काय आणि त्याच्यावर आधारित हे उदाहरण आपण पाहिली। आज आपण पाहणार आहोत के पद्धत, केल कसं म्हणतात, जी गुणोत्तर आहे केचा वापर करून सोडवली जातात या पद्धतीला आपण केल म्हणतो। आणि केल वापरताना ज्या काही मूलभूत संकल्पना आहे त्याचा आधी आपण विचार करून घेऊया। जर चार संख्या प्रमाणात असतील तर केरीत वापरताना आपण काय करणार आहे, तर या ठिकाणी मी चार संख्या घेतल्या आहेत, ए छेदाला बी समान सी छेदाला डी, आपण या ठिकाणी के मानतोय। जर पहिल्या गुणोत्तराची किंमत जर के मानली तर ए ची किंमत येणार आहे बीकी बीके, आणि सी छेदाला बी बरोबर के जर मानलं तर सी ची किंमत आहे डी के। अशा पद्धतीने जेव्हा चार संख्या प्रमाणात असतील तेव्हा सिद्ध करताना आपल्याकडे चार नंबर पैकी ए च्या ठिकाणी बीके वापरणार आहोत, सी च्या ठिकाणी डी के वापरणार आहोत, मात्र बी आणि डी यांचं मूल्य बदलणार नाही किंवा तेच संख्या राहणार आहे। यानंतर आपण वळूया परंपरित संख्या। जर समजा तीन संख्या परंपरित प्रमाणात आहेत ए बी आणि सी, तर आपल्या नियमाप्रमाणे ए छेदाला बी समान बी छेदाला सी, समजा के जर घेतला आपण आणि दुसऱ्या गुणोत्तराची किंमत म्हणजे बी छेदाला सी ची किंमत जर के घेतली तर बी ची व्हॅल्यू येते या ठिकाणी बी बरोबर सी के। आता परंपरित प्रमाण असताना जर दुसरं गुणोत्तर घेतलं ए छेदाला बी बरोबर के तर ए ची किंमत येणार आहे बी के, पण याच आधी आपण बी ची किंमत शोधलेली आहे सी के, म्हणून ए ची किंमत सी के गुणिले के तर झालं सी के चा वर्ग। तर अशा पद्धतीने जर तीन संख्या परंपरित प्रमाणात असतील तर सी बी आणि ए, सी च्या ठिकाणी सी लिहिणार, बी च्या ठिकाणी सी के आणि ए च्या ठिकाणी सी के चा वर्ग, असे तीन संख्यामध्ये आपण सी च्या ठिकाणी पुन्हा सी वापरणार आहे, बी च्या ठिकाणी सी के आणि ए च्या ठिकाणी सी के चा वर्ग। जर समजा चार संख्या परंपरित प्रमाणात असतील तर आपण शेवटचं जे गुणोत्तर आहे तिसरं गुणोत्तर सी छेदाला डी याची किंमत जर के घेतली स्थिरांक तर सी ची किंमत येणार आहे डी के। दुसरं गुणोत्तर आहे बी छेदाला सी बरोबर के तर बी ची व्हॅल्यू येते सी के, पण याआधी आपण सी ची जी किंमत आहे ती शोधलेली आहे सी बरोबर डी के आहे, आणि तर या ठिकाणी जर डी के ठेवला तर बी बरोबर डी के गुणिले डी सॉरी के म्हणजे डी के चा वर्ग। आता पहिलं गुणोत्तर घेतलं ए छेदाला बी बरोबर के तर ए ची किंमत येणार डी के, मागे सांगितल्याप्रमाणे ए ची किंमत आली आहे डी के वर्ग, तर बी च्या ठिकाणी जर आपण डी के किंमत टाकली आणि गुणिले के जर केला तर ए ची किंमत येणार आहे डी के चा घन। तर या ठिकाणी समजा ए बी सी आणि डी या परंपरित प्रमाणात असतील तर आपण शॉर्ट मध्ये समजून घेऊया डी ला डी सी के सॉरी डी के वर्ग आणि डी के चा घन। अशा पद्धतीने लक्षात ठेवायला काहीच हरकत नाही। यानंतर याच पद्धतीने आपण सिद्ध करू शकतो जर चार त्याऐवजी पाच संख्या असतील ए छेदाला बी बी छेदाला सी सी छेदाला डी आणि डी छेदाला ई, तर या पाच संख्या आपण उलट्या क्रमाने लिहिल्या ई डी सी बी ए, तर याच पद्धतीने आपण सिद्ध करू शकतो ई बरोबर ई डी बरोबर ई के सी बरोबर डी के चा वर्ग आणि बी बरोबर ई के चा घन
आणि ए बरोबर इके चा चौथा घात। आपण तिन्ही एकत्र जर पाहिले तर शेवटच्या नंबरला आपण एक एक के वाढवत गेले की सर्व नंबर मिळत आहेत। या ठिकाणी शेवटचा नंबर आहे सी, सी के, सी के वर्ग। शेवटचा नंबर आहे डी, डी के, डी के वर्ग, डी के चा घन। शेवटचा अक्षर आहे ई, इके, इके वर्ग, इके चा घन आणि इके चा चौथा घात। अशा पद्धतीने आपल्याला केंट मध्ये याचा वापर करायचा आहे। या सारखी आपण उदाहरण बघूया। जर चार संख्या प्रमाणित असेल तर सिद्ध करा पाच ए वजा तीन सी छेदाला पाच बी वजा तीन डी समान सात ए वजा दोन सी पूर्ण छेदाला सात बी वजा दोन डी। मागे त्याप्रमाणे आपण सिद्ध केलं होतं ए छेदाला बी बरोबर सी छेदाला डी या गुणोत्तराचा स्थिरांक समजा आपण के मानला तर ए भागिले बी बरोबर के। तर ए च्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत बी के आणि सी च्या ठिकाणी लिहिणार आहोत डी के। मात्र बी च्या ऐवजी बीच राहील आणि डी च्या ऐवजी डीच राहील। सुरुवातीला आपण डावी बाजू घेऊया। आपल्याला उदाहरणामध्ये डावी बाजू दिली आहे पाच ए वजा तीन सी छेदाला तीन बी वजा तीन डी। या ठिकाणी ए च्या ऐवजी आपण लिहिलं या ठिकाणी डी के आणि ज्या ठिकाणी सी आहे त्या ठिकाणी लिहिलं आहे डी के। तर आपल्याला जी बाजू मिळाली ती झाली पाच बी के वजा तीन डी के छेदाला पाच बी वजा तीन। आपण याचं नीट निरीक्षण केलं तर दोघांच्या मुळामध्ये के हा सामायिक घटक आहे आणि तो जर के बाजूला काढला तर आपल्याला मिळत कंसामध्ये पाच बी वजा तीन बी आणि छेदाला पण तेच आहे दोन्ही कंस समान असल्यामुळे त्याचा लोप होतोय आणि शिल्लक राहिलं के। अशा पद्धतीने आपण के वापरून डाव्या बाजूची किंमत के काढली आहे। आपण आता वळणार आहोत उजव्या बाजूकडे दिली आहे सात ए वजा दोन सी छेदाला सात बी वजा दोन डी। ते पुन्हा तोच प्रकार आहे ए च्या ऐवजी आपण दोन बी के लिहितोय आणि सी च्या ठिकाणी डी के लिहितोय। मागे सांगितल्याप्रमाणे डी आणि बीला आपण काहीच करत नाही। इथे देखील के हा सामायिक घटक आहे जर के जर बाहेर काढायचं शिल्लक राहिलं सात बी वजा दोन डी ते दोन्ही कंस समान आहे त्याचा लोप होय पुन्हा शिल्लक राहिलं के। एक आणि दोनचा जर आपण विचार केला तर डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची किंमत समान आली आहे म्हणून आपण लिहू शकतो पाच ए वजा तीन सी छेदाला पाच बी वजा तीन डी समान दोन ए वजा दोन सी छेदाला दोन बी वजा दोन डी। अशा पद्धतीने जर चार संख्या प्रमाणात असेल तर के रीत वापरून आपण हे जे विधान दिलं आहे हे विधान सिद्ध करू शकतो। आपण आता आणखी उदाहरण बघूया। जर तीन संख्या परंपरित प्रमाणात असतील तर आपल्याला सिद्ध करायचं आहे बी छेदाला बी अधिक सी आणि समान ए वजा बी छेदाला ए वजा तर ए भागिले बी बरोबर बी भागिले सी बरोबर के कारण या तीन संख्या परंपरित प्रमाणात आहे। तर दुसरं गुणोत्तर आपण के समान घेतलं तर बी ची किंमत येणार आहे सी के आणि पहिलं गुणोत्तर जर के मानलं तर ए ची किंमत येत आहे बी के पण बी ची व्हॅल्यू आधीच आपण सी के काढली आहे म्हणून ए ची किंमत सी के वर्ग आहे। सुरुवातीलाच व्हिडिओला आपण हे पाहिलं होतं। आपण आता बघूया सिद्ध करायची डावी बाजू जी दिली आहे बी छेदाला बी अधिक सी या ठिकाणी बी ची किंमत आहे सी के पुन्हा बी ची किंमत आहे सी के आणि सी ला आपण सी ठेवलंय। अंश आणि छेदामध्ये जर बघितलं तर इथे आपल्याला काहीच एकच टर्म आहे पण या ठिकाणी दोन टर्म आहे आणि दोन पदामधून सी बाहेर काढता येईल
जर पहिला पदातून सी जर बाहेर काढलं तर के शिल्लक राहील, आणि दुसऱ्या पदातून जर सी बाहेर काढलं तर काही शिल्लक राहत नाही, किंवा सी ए के सी अशी अवयव पडत असल्यामुळे एक शिल्लक राहील. अंश आणि छेदामधला सामायिक सी चा लोप होईल आणि आपल्याकडे शिल्लक राहत के छेदाला के अधिक के. आपण आता वळूया समीकरणाची प्रसिद्ध करायची उजवी बाजू ए ऋण बी आणि छेदाला ए ऋण सी. ए सी ची किंमत आहे सी के वर्ग, बी ची किंमत आहे सी के पुन्हा ए ची किंमत सी के वर्ग आणि सी ची किंमत सी. या ठिकाणी जर आपला काही गोंधळ वाटत असेल तर त्याचे अवयव हे असे बाजूला करून घेऊया आणि त्याच्यातून सिक्के जर आपण बाहेर काढला तर शिल्लक राहणार आहे के वजा एक. तर या ठिकाणी सिक्के बाहेर येते आणि छेदाला जर पाहिलं सी के आणि सी गुणिले एक, तर या ठिकाणी सी बाहेर निघेल तर शिल्लक राहणार आहे के वर्ग वजा एक. मात्र एक म्हणजेच एकाचा वर्ग, आणि जेव्हा दोन वर्गांची वजाबाकी असेल किंवा त्याचे जे अवयव आहेत त्या वर्गमुळाची बेरीज आणि वजाबाकी असते, पुन्हा ते सजातीय कंस आहे त्याचा लोप झाला. या ठिकाणी शिल्लक राहिलं के छेदाला के अधिक एक. आणि आता बघितलं तर आपण समीकरणाची डावी बाजूची किंमत आणि उजव्या बाजूची किंमत समान आली आहे, म्हणून समीकरण एक आणि दोन म्हणून सांगू शकतो आपण. डावी बाजू बरोबर उजवी बाजू, या ठिकाणी डावी बाजू होती बी छेदाला बी अधिक सी, तर उजवी बाजू होती ए वजा बी छेदाला ए वजा सी. अशा पद्धतीने जर तीन संख्या परंपरित प्रमाणात असतील तर आपल्याला हे सिद्ध करता येतं. प्रत्येक उदाहरण आणखी आपण बघूया. या ठिकाणी तीन संख्या परंपरित प्रमाणात आहे तर सिद्ध करा ए छेदाला ए अधिक दोन बी समान ए वजा दोन बी छेदाला ए वजा चार सी. मागच्याप्रमाणेच हे आपण सिद्ध केलेलं आहे. जर ए भागिले बी बरोबर बी भागिले सी बरोबर जर के असेल तर बी भागिले सी बरोबर के घेतलं तर बी ची किंमत येते सी के. त्याचप्रमाणे ए भागिले बी बरोबर जर के घेतलं तर ए ची किंमत येते बी के. मात्र बी ची किंमत आपल्याला माहीत असल्यामुळे बीच्याऐवजी आपण सी के किंमत ठेवली, तर सी के गुणिले के म्हणजेच सी के वर्ग आहे. इन शॉर्ट मध्ये सी बरोबर सी घेणार आपण, बी बरोबर सी के आणि ए बरोबर सी के चा वर्ग. आता आपण आपल्या डाव्या बाजूकडे वळूया जी दिली आहे ए छेदाला ए अधिक दोन बी, याचं मूल्य आहे सी के चा वर्ग. पुन्हा ए चं मूल्य आहे सी के वर्ग आणि दोन बी म्हणजेच दोन सी के. वरती एकच पद आहे, फक्त मी त्याचे विभाजन केलं आहे आणि खाली दोन पद आहे. या दोन पदामध्ये सिक्के बाहेर निघेल आणि सिक्के मग वर्गामधून सिक्के जर बाहेर काढले तर के शिल्लक राहील, आणि या ठिकाणी सिक्के जर बाहेर काढले दोन शिल्लक राहतात. पुन्हा जे सजातीय अवयव आहेत त्यांचा लोप होतोय, तर आपली डावी बाजू शिल्लक राहिली के छेदाला के अधिक दोन. आपण याला समीकरण एक देऊया. आपण आता घेतोय समीकरणाची उजवी बाजू, त्याच्यामध्ये ए वजा चार सी सॉरी ए वजा दोन बी छेदाला ए वजा चार सी, त्याची पुन्हा किंमत ठेवली दोन, बी ची किंमत ए ची किंमत सी ची किंमत. त्याची किंमत आहे सिक्के वर्ग, म्हणून सिक्के वर्ग बी ची किंमत सिक्के म्हणून दोन सिक्के. पुन्हा ए ची किंमत सिक्के वर्ग सी ची किंमत फक्त सी. या अंशामध्ये दोन पद आहेत आणि दोन पद जर व्यवस्थित पाहिली तर याच्यातून सिक्के बाहेर निघेल आणि शिल्लक राहणार आहे के वजा दोन. आणि याच्यामध्ये सिक्केचा वर्ग आणि फोर सी ते के नाही, म्हणून फक्त या दोन पदातून सी बाहेर निघेल, शिल्लक राहील के चा वर्ग वजा चार. मात्र मागच्याप्रमाणेच चार हा दोनाचा वर्ग आहे, म्हणून दोन वर्गांची वजाबाकी असेल तर त्या दोघांची बेरीज आणि वजाबाकी. पुन्हा या ठिकाणी सजातीय अवयवाचा लोप झालेला आहे आणि पुन्हा शिल्लक राहिलं के छेदाला के अधिक दोन. डावी बाजूची आणि उजव्या बाजूची किंमत समान आली आहे, समीकरण एक आणि दोन वरून आपण सांगू शकतो डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणजेच ए छेदाला ए अधिक दोन बी समान ए
वजा दोन बी छेदाला ए वजा चार सी अशा पद्धतीने आपण हे सिद्ध केलं आहे. आपण आणखी एक उदाहरण पाहणार आहोत. त्या ठिकाणी पाच संख्या परंपरित क्रमांक आहे, त्याच्यात जे पहिलं पद आहे ते पाच आहे आणि शेवटचं पद आहे 80. तर आपल्याला सर्व पद शोधायची. या ठिकाणी आपण के चा आधार घेत असल्यामुळे त्या पाच परंपरित संख्या आहे त्या मानणार आहोत. ए एके, एकेचा वर्ग, एकेचा घन आणि एकेचा चौथा घात. ए एके, एके वर्ग, एकेचा घन आणि एकेचा चौथा घात हे बरोबर पाच आपल्या प्रश्नात दिलेलं आहे. शेवटचं पद म्हणजेच एकेचा चौथा घात पक्ष आपण या दोघांचा भागाकार केलाय. भागाकार केला तर तो ए हा सजातीय पद आहे त्याचा रूप होतोय. शिल्लक राहिला केचा चौथा घात आणि 16 पंचे 80 त्यामुळे 16 शिल्लक राहतात आणि 16 आहे हा 2 चा चौथा घात आहे. आणि जर आपण चौथे मूळ घेतलं तर केची किंमत येते 2. आपण ज्या पाच संख्या घेतल्या आहेत एके, एके वर्ग, एकेचा घन, एकेचा चौथा घात याची किंमत 5 आहे, याची किंमत 2, 2 चा वर्ग, 2 चा घन, 2 चा चौथा घात, 2 चा वर्ग 4, 2 चा घन 8 आणि 2 चा चौथा घात येतो 16. आणि आपण जर गुणाकार केला तर 5 2 10, 5 4 20, 5 8 40 आणि 5 16 20. म्हणून आपल्याला ज्या पाच संख्या मिळाल्या त्या आहेत 5 10 20 40 80. पैकी पहिली आणि शेवटची आपल्याला बिरीज होती महत्वाच्या होत्या 2 10 20 आणि 40. अशा पद्धतीने आपण केचा आधार घेऊन जर आपल्याला 5 पैकी कोणतीही 2 पद दिली तरी आपण 5 ची 5 पद शोधू शकतो. धन्यवाद.